addresses. In this, we will first revise or recall certain points from 11. ठीक है. आता याच्या मध्ये बघा, रिवाइज करतो आपण, रिकॉल करतो म्हणजे थेरॉटिकल आपण काय करणार नाही, आपण प्रॅक्टिकली बघूया की काय काय होत असतं. मल्टिप्लिकेशन ऑफ ए मॅट्रिक्स बाय ए स्केलर. सो व्हेनेव्हर वी आर मल्टिप्लाइंग अ मॅट्रिक्स बाय ए स्केलर, दॅट नंबर इज मल्टिप्लाइड विथ ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. दॅट इज द रूल और दॅट इज द प्रॉपर्टी. दॅट इज कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन ऑफ ए मॅट्रिक्स बाय ए स्केलर. एखाद्या मॅट्रिक्सला आपण जर नंबरने, स्केलरने म्हणजे एखाद्या कॉन्स्टंट नंबर ने मल्टीप्लाय करत असू, तर तो नंबर मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टीप्लाय होतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू 5 1 3, माझ्या सोबत लिहू शकता तुम्ही 2 - 1 0, देन 5A इज इक्वल टू 5 × मॅट्रिक्स 5 1 3 2 - 1 0, which is equal to, but this is called as scalar multiplication. This is called as scalar multiplication in case of a matrix. Tra scalar mane constant 5, ata pratyek element la multiply honar. It will multiply to each and every element. 5 5 is 25, 5 1 is 5, 5 3 is 15, 5 2 is 10, 5 × -1 - 5, 5 × 0, 0. Clear? So 5 प्रत्येकासोबत मल्टिप्लाय झाला, दिस इज कॉल्ड अ स्केलर मल्टिप्लिकेशन. सेकंड पॉइंट, एडिशन ऑफ मॅट्रायसेस. सेकंड, एडिशन ऑफ मॅट्रायसेस. Now see, addition of matrices is only possible if their order is same. Okay? Addition of matrices, if we add the two matrices, if we add the order same itself, then take condition to the addition of matrices. Possible only if order is same. ज्यांना आपल्याला ऍड करायचंय त्या मॅट्रिक्सची, त्यांची ऑर्डर कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ठीक. फॉर एक्झाम्पल, मॅट्रिक्स ए घेतला मी 2 1 5 0 3 2, मॅट्रिक्स बी घेतला आपण -1 2 5 7 0 - 3. ठीक आहे. हे दोन मॅट्रिक्स आहेत आणि या दोघांची ऍडिशन पॉसिबल आहे कारण या दोघांची ऑर्डर सेम आहे. सांगा बरं, पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 2 by 3 का 3 by 2 3 by 2. रो फर्स्ट देन कॉलम, नंबर ऑफ रो 3 आहे, कॉलम 2 आहे. सो दिस इज अ 3 by 2 मॅट्रिक्स, दिस इज अ 3 by 2 मॅट्रिक्स, आणि हा हा मॅट्रिक्स 2 by 2 रोज 3 कॉलम, सो दिस इज अ 2 by 3 मॅट्रिक्स. क्लिअर. सो दोघांची ऑर्डर सेम असल्यामुळे मी आता ऍडिशन करू शकतो a+b, आणि ती ऍडिशन काय असणार आहे, ऍडिशन ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कोणाला म्हणतात, जर या लोकेशनचा आहे ते तर पण सेम लोकेशनचा, म्हणजे 1 1 लोकेशन, 1 2 लोकेशनचा 1 2 लोकेशन सोबत, 2 1 चा 2 1 सोबत, 2 2 चा 2 2 सोबत, या पद्धतीने. ठीक. सो इथे मॅट्रिक्स वर इयर 2 - 1 1 + 2 5 + 5, इकडे 0 + 7, नेक्स्ट 3 + 0, लास्ट 1 2 - 3, अँड देन यू गेट द आन्सर. काय आन्सर येणार? 1 3 10 7 3 - 1. So this is addition of matrices. Then multiplication of two matrices. Now this is something which needs attention. Third, multiplication of matrices. Multiplication of matrices. So जसं आपण बघितलं की addition मध्ये काय केलेलं आपण,
तृतीय वाक्य सेम असली पाहिजे मग करस्पॉन्डिंग एलिमेंट ऐड केले मग तोच रूल मल्टीप्लिकेशनला लावायचा नाही ठीक आहे तो मल्टीप्लिकेशन साठी नाही मग तुम्ही म्हणाल तृतीय वाक्य ऑर्डर सेम असली पाहिजे मग ते मल्टीप्लाय होतील करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टीप्लाय करून टाकायचे झालं म्हणजे तुम्ही काहीतरी शोध लावला ते इन्व्हेंशन झालं दॅट इज न्यू इन्व्हेंशन ठीक आहे तसं होत नाही मल्टीप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस मध्ये अगोदर पॉसिबिलिटी बघायची नंतर करायची असते कुठली म्हणजे ऍडिशन मध्ये सुद्धा पॉसिबिलिटी बघणार नंतर ऍडिशन करणार मल्टीप्लिकेशन मध्ये सुद्धा मला पॉसिबिलिटी चेक करावी लागेल असं होत नाही की घेतले दोन मॅट्रिक्स केले मल्टीप्लाय घेतले दोन मॅट्रिक्स केले काय होत नाही तसं ठीक आहे कंडिशन आपण आणि कडे काढली ऑर्डर इज सेम मल्टीप्लिकेशन मध्ये काय कंडिशन आहे ते लक्षात घ्या इफ इफ A is m by n, comma B is n by p, then AB is m by p. ठीक आहे काय m by n n by p म्हणजे ऑर्डर ठीक आहे हा मॅट्रिक्स A ची ऑर्डर आहे m by n मॅट्रिक्स B ची n by p, then ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स AB is m by p. क्लियर आता बघा हे कसं ठरत असतं तर कंडिशन अशी आहे दिस शुड बी सेम हे दोघं कसे असले पाहिजे सेम असले पाहिजे आणि मग ऑर्डर कुठे मिळते तुम्हाला त्या दोघं नंबर मध्ये जे असते दॅट इज युअर ऑर्डर ऑफ द प्रोडक्ट ठीक आहे या एक्स्ट्रीमिटीज आहेत हे दोघं जे आहेत एक्स्ट्रीमिटीज तर एक्स्ट्रीमिटी जे आहे दिस इज ऑर्डर ऑफ द प्रोडक्ट आणि मधले मधले दोघं सारखे असले पाहिजे तुम्ही असे म्हणतात मधले मधले दोघं सारखे असले पाहिजे बाहेरच्या बाहेरचे म्हणजे ऑर्डर ऑफ द प्रोडक्ट ठीक या ठिकाणी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये नेहमी लक्षात ठेवा जसं आपण ऍडिशन मध्ये पाहिलं ए प्लस बी जो आहे इट इज ऑल्सो इक्वल टू बी प्लस ए म्हणजे कम्युनिटी लॉ होल्ड करतो इन केस ऑफ मॅट्रिक्स ऍडिशन ए प्लस बी बी प्लस ए बोथ आर सेम इन केस ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज नॉट इक्वल टू बी ए ठीक आहे ए बी इज नॉट इक्वल टू बी ए मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ए बी वेगळा आणि बी ए वेगळा असतो दोघंही वेगळं असतं नेक्स्ट आता हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं कसं त्याच्याकरता आपण एक एक्झाम्पल घेऊया ए इज इक्वल टू ठीक आता याची ऑर्डर किती झाली बी बाय टू ठीक आहे बी इज इक्वल टू बी ची ऑर्डर किती झाली टू बाय थ्री मुद्दाम असे मॅट्रिक्स घेतले कारण त्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल व्हायला पाहिजे नाउ हियर देअरफोर ए इज थ्री बाय टू बी इज टू बाय थ्री बघा मधले मधले सारखे दोघं हे दोघं सेम आहेत किंवा इक्वल आहेत असं आपण म्हणतो आणि जर ते इक्वल असतील तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता म्हणजे देअरफोर ए बी इज पॉसिबल आणि एबीची ऑर्डर काय असणार सांगा बरं काय ऑर्डर असेल थ्री बाय थ्री करेक्ट एबीची ऑर्डर असणार आहे थ्री बाय थ्री मात्र हा एबी थ्री बाय थ्री आहे इट्स फाईन इथपर्यंत आपण फक्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबिलिटी चेक केली आणि ते आन्सर असणार आहे एबी त्याची ऑर्डर सुद्धा चेक केली ठीक आता याच केस मध्ये एबी नॉट इक्वल टू बी असं का म्हटलंय ते लक्षात घ्या आता बी ए म्हणजे काय तर अगोदर कोण येणार बी नंतर ए मग बी ची ऑर्डर काय सांगा टू बाय थ्री कॉमा ए ची थ्री बाय टू इथं सुद्धा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे कारण दोघे इक्वल आहेत थ्री थ्री ठीक आहे मग देअरफोर बी ए इज किती झाला बी ए टू बाय टू दिस इज द ऑर्डर बी ए इज टू बाय टू मग तुम्ही बघू शकता ए बी कसा आहे थ्री बाय थ्री बी ए कसा आहे टू बाय टू इक्वल असू शकतात का
नसणारच, कारण इक्वॅलिटी जी कंडिशन आहे दोघांची ऑर्डर सेम असली पाहिजे. इक्वॅलिटी जी पहिली कंडिशन दोघांची ऑर्डर सेम असली पाहिजे. नंतर दुसरी कंडिशन करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा इक्वल असले पाहिजे. दॅट इज द कंडिशन फॉर इक्वॅलिटी. हियर BA इज 2 बाय 2 अँड देअरफोर यू कॅन से दॅट BA नॉट इक्वल टू AB अँड AB नॉट इक्वल टू BA. रिवाइज करतोय आपण शॉर्ट मध्ये. एक एक गोष्ट मी तुम्हाला इक्वॅलिटी बद्दल पण बोललो. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बोलत असेल, ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, इट इज वन ऑफ द सेम थिंग. म्हणजे इथे मायनस असेल तर तुम्ही यांना ए मधून बी सबट्रॅक्ट करणार, मायनस करणार. मल्टिप्लिकेशन आपण बघतोय, स्केलर मल्टिप्लिकेशन सिम्पल आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये विचार करायचा, बी इज नॉट इक्वल टू ए बी असत. नाउ आता ए बी इज 3/3, तर ए बी कसा फाइंड आउट करणार? पहिले ना ए बी बी ए मीन्स 2 1 3 2 5 इंटू बी बी 2 1 3 माइनस 1 0 माइनस 2. ऑर्डर कशी येणार आहे? 3/3. 3/3 म्हणजे इकडं 3 आणि इकडे पण 3. 3 रो असणार, 3 कॉलम असणार. सो जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, हा फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हे करायचं नाहीये, पण समजून प्रोसेस कशी आहे ती समजून घेण्यासाठी. 3/2 म्हणजे मला माहिती आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 टोटल 9 एलिमेंट्स होईल तिथे. आता 9 एलिमेंट्स कुठले असणार? तर त्यांच्या लोकेशन वरून तुम्ही ठरवू शकता. हा जो आहे हे कुठलं लोकेशन आहे? दिस इज फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम लोकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो दिस इज R1 C1, दिस इज फर्स्ट रो सेकंड कॉलम, दिस इज फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता या ठिकाणी रो चेंज होणार, सेकंड रो कॉलम फर्स्ट, सेकंड रो कॉलम सेकंड, सेकंड रो कॉलम थर्ड, थर्ड रो मध्ये जातो मी आता, थर्ड रो कॉलम फर्स्ट, थर्ड रो कॉलम सेकंड, थर्ड रो कॉलम थर्ड. क्लियर आहे? नेम अँड देन सरनेम, सरनेम नेमचा प्रकार नाही. फर्स्ट रो देन कॉलम, मग या पद्धतीने मी लिहून घेतलं. म्हणजे आता मला कळतंय की आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होणार. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. नाही, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम येतो, फर्स्ट रो सेकंड कॉलम या ठिकाणी, फर्स्ट रो थर्ड कॉलम या ठिकाणी. ठीक आहे, आता लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन कसं होणार. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो दिस इज अ रो मॅट्रिक्स. फॉर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन दिस हॅज टू बी ऑपरेटेड ऑन कॉलम्स. इकडे मी पण रो मध्ये काम करणार आहे, इकडे कॉलम मध्ये काम करणार आहे. म्हणजे हा रो याचा विषय सुरू आहे, कॉलम म्हणजे याचा विषय सुरू, असं तुम्ही समजू शकता. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ह्या काय झालं तुमचं, तुम्ही ते लिहू शकता ना, दिस इज R1 R2 R3, हियर इट इज C1 C2 C3. अंडरस्टँडिंग करायचं, समजलं की मग तुम्हाला करता येईल कुठलाही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. Row 1 Row 2 Row 3 हे जे R1 R2 R3 लिहिले हे इथून आहे, आणि Column 1 Column 2 Column 3 इथून आहे. सो दिस इज अर दिस हॅज मॅट्रिक्स हॅज टू बी ऑपरेटेड ऑन रोज, दिस हॅज टू बी ऑपरेटेड ऑन कॉलम्स. क्लिअर? आता Row 1 Column 1, सो 2 2 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतो, त्यात आता इथून क्लिअर झालं Row 1 Column 1. आता Row 1 मध्ये दोघं, Column 2 मध्ये दोघं, पहिला पहिल्याला मल्टिप्लाय होणार, दुसरा दुसऱ्याला मल्टिप्लाय होणार. लक्षात घ्या, आता इंटरनल मल्टिप्लिकेशन, त्याला म्हणतात इंटरनल मल्टिप्लिकेशन, पहिला पहिला सोबत दुसरा दुसऱ्या सोबत. ठीक आहे, पहिला पहिला दुसरा दुसरा. आता 2 2 4 आणि 1 × −1 −1 देन फर्स्ट रो सेकंड कॉलम लिहू नका, आता समजून घ्या, हे समजलं मात्र. फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिला पहिला दुसरा दुसरा, तिसरा असेल तर तिसरा तिसरा, चौथा असेल तर चौथा चौथा. ठीक, आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2 1 2 1 0 0 ऍडिशन होते त्यांचे नंतर. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम, 2 3 6 1 −2
So volume 2 minus 2, minus 2. Okay, this is volume 2 minus 2. So this is first row. आता second row मध्ये काय, second row first column, second row second column, second row third column, column संपले, row बदलले, third row first column, third row second column, third row third column. This is the way of matrix multiplication. Clear? आता first झालं ना आहे, first row complete झाली, second row मध्ये, second row first column, 3 to the 6, 2 into minus 1, minus 2, 3 1 the 3, 2 into 0, 0, 3, 3 the 9, 2 into minus 2, minus 4. एकाच वेळेस मॅथमॅटिकल तुम्ही बघा, म्हणजे मेंटल कॅल्क्युलेशन कसे एकाच वेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन पण करत असता, ऍडिशन पण करत असता, ऍडिशन सबट्रॅक्शन, तर त्यामुळे विशेष लक्षात राहायचं नाही. तर याचा नंपास तू काय होतोय, 2 into 1 3 काय झाला तो, कारण तो इंटू लिहिलेला नाही, कुठं लिहिलाय का, कुठं इंटू नाही लिहिला, मग त्याला काय करतात, तिथे लिहितात, मग पहिली स्टेप काय करतात, 2 into 2 असं इथं पूर्ण लिहितात, 2 into 2 लिहितात, मग त्यातून लांबणार, आपलं तर शॉर्ट करायचंय. तुम्ही जितके कॅल्क्युलेशन म्हणजे मनातल्या मनात करणार तेवढं तुमच्या स्टेप्स कमी होतील, लक्षात घ्या. पण मनातल्या मनात करताना लक्षात घ्या काय गडबड होतो, 2 into 2 करायचं असतं पण आपण 2+2 करतो, तिथं आपलं चुकत नाही, कारण 2 into 2 किती होतो आणि 2+2 म्हणजे आपलं चुकलं, पण त्याला कळालं नाही. आता बघ, 2 into 1 2 होतो आणि 2+1 3 होतो, आपलं चुकलं, सापडल्यामध्ये सापडलं गेले, ठीक आहे. तर तेवढं लक्षात राहायचं. मग आता ही झाली सेकंड रो थर्ड कॉलम, आता थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, मग थर्ड रो फर्स्ट कॉलम 5 into 2 10, 0 into minus 1 0, देन 5 into 1 5, 0 into 0 0, थर्ड रो थर्ड कॉलम शेवटचा स्टेप आलो मी आता, 5 into 3 15, 0 into minus 2 0, and then we get the answer over here, 3 into 4 4 3 5 10 5 50. So that is your answer. Lihun नाव, आता काय गोष्टी लिहून घ्या, म्हणजे समजण्यास फक्त ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस असेल किंवा सबट्रॅक्शन सुद्धा त्याच पद्धतीने आहे, ते पर्यंत लिहून घ्या. सबट्रॅक्शन सेम आहे, फक्त मायनस आहे म्हणा, दुसरं काही चेंज नाही. याची जी प्रोसेस आहे ती सबट्रॅक्शन ची प्रोसेस आहे. नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी पाहिलं, इक्वलिटी ऑफ मॅट्रायसेस. आता हायटेका स्टेटमेंट मी केलेला आहे, बी ए इज नॉट इक्वल टू ए बी, दिस इज या टाइमला तुम्ही जनरली बी ए इज नॉट इक्वल टू ए बी जनरली. आता जनरली आणि पर्टिक्युलरली काय करत असतो डिस्कस केलं आपण, परत एकदा रिपीट करतो, आठवते कोणाला जनरल आणि पर्टिक्युलर या दोन वर्डचा प्रॅक्टिकल मिनिंग काय आहे, प्रॅक्टिकल म्हणा किंवा थिअरॅटिकल काय मिनिंग आहे जनरल आणि पर्टिक्युलर. कसं म्हणतं, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए जनरली, हा जनरली म्हणजे असं नसतं पण कधी कधी असं असत, लक्षात घ्या. काय म्हटलं मी, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए जनरली म्हणजे असं नसत, हा काही जनरल रूल नाही, बट इन पर्टिक्युलर कधी तरी असं होतं. जस्ट फॉर एक्झाम्पल, फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊस पडत नाही जनरली, का जनरली फेब्रुवारी मध्ये पाऊस पडत नाही पण पर्टिक्युलरली फेब्रुवारी 2021 मध्ये मात्र लक्षात. हे फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा शब्द येणार जनरल आणि पर्टिक्युलर, या संबंधामध्ये दिदार पडतात एक्सेप्शनल केसेस, ज्याला आपण एक्सेप्शन म्हणतो. मग त्याला दुसरा काय होतो, एक्सेप्शन अपवाद, तो काय आहे अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, क्लिअर. आता जनरली असं नसतं आणि मग जर असलं तर इन पर्टिक्युलर, इन पर्टिक्युलर इफ
AB is equal to BA, then A and B are commute matrices. लक्षात आलं शब्द असं कधी असलो तर त्यांना काय म्हणतात कम्युट मॅट्रायसेस म्हणतात तसं नसतं पण असलं तर ठीक आहे ओके एक अजून आपण डिस्कस करू इक्वालिटी आता इक्वालिटी नेमका काय प्रकार असतो तर स्कोप देतो इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस ठीक आहे इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस तर याची कंडिशन काय आहे टू मॅट्रायसेस आर इक्वल इफ एंड ओनली इफ जोर दिला त्याच्यावर इफ एंड ओनली इफ फर्स्ट कंडिशन देअर ऑर्डर इज सेम सेकंड कंडिशन corresponding elements are equal corresponding elements are equal आता corresponding तो सुद्धा एक मीनिंग आहे ना आपण त्या पद्धतीने जर शिकलो तर खूप कळतं नेमकं corresponding हा जो वर्ड आहे मी तर फक्त एलिमेंट आर इक्वल असे मी काढलं असतं ना एलिमेंट आर इक्वल शॉर्टकट लक्षात ठेवा दोन ऑर्डर सेम आहे एलिमेंट इक्वल आहेत झालं ना सर ते इक्वल करस्पॉन्डिंग चा अर्थ काय होतो तुम्ही सीएसईटी ते केलं सीएसईटी सीएसटी काय असतं त्याचा फुल फॉर्म त्याच्यात दोन दोन सी आहे एक सी का असतो आणि दुसरा सी कोणता असतो कॉन्ग्रुएंट एक सी करस्पॉन्डिंग एक कॉन्ग्रुएंट सिमिलॅरिटी मध्ये पण येतो सीएएसटी सीएएसटी किंवा सीए हा परत करस्पॉन्डिंग आणि सिमिलर तर सिमिलर ट्रायंगल मध्ये आपण डिस्कस करतो किंवा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये मग काय काय करतात टेंथ मध्ये आला तर थोडं एक रोड असतो टेंथ मध्ये दहावीचं वर्ष लय कौतुक असतं बरोबर म्हणजे आपल्याला थोडा काम करा गावाला कौतुक असतं कौतुक समोर काय असतं दहावीला आहे का मग आहे परत कौतुक आहे म्हणजे नववीतून ज्या दहावी जातात ना त्यावेळेस करतात काय तर हा कॉन्ग्रुएन्सी नाइंथला सिमिलॅरिटी टेन्थला बरोबर हा आता इथं जाता तुम्ही सी ए एस टी कडे ठीक सिमिलॅरिटी आता काय झाला कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल करेक्ट आता कॉन्ग्रुएंट जो आहे तो करस्पॉन्डिंग आहे का कॉन्ग्रुएंट आहे सांगा करस्पॉन्डिंग आहे मी काढतो कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल चालू कार्यक्रम एकदम भारी चालतो तिथं कॉन्ग्रुएंट येतो इथं कॉन्ग्रुएंट काही संबंध नाही मी करणार करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल तर करस्पॉन्डिंगला मिनिंग आहे करस्पॉन्डिंग म्हणजे त्याला आपण सांगतो करस्पॉन्डिंग कशाला म्हणतात करस्पॉन्डिंग म्हणजे जेव्हा तुम्ही सिमिलॅरिटी डिस्कस करत असतात ठीक आहे सिमिलॅरिटी डिस्कस करत असतात सिमिलॅरिटी मध्ये ताजमहल दिलं तुम्हाला चित्र पुस्तक आठवतो का हा तो ताजमहल आपल्या घरी कोण असतो काही जणांकडे असतो ताजमहल तिथं जो ताजमहल आणि आपला घर असेल आहे सिमिलर आहे कॉन्ग्रुएंट नाही त्याची साईज डिफरंट आहे बरोबर आता करस्पॉन्डिंग वर्ड कुठं आला करस्पॉन्डिंग म्हणजे त्याचा जो काय पिलर एक्स असेल तर आपल्याकडे सुद्धा तो पिलर ए असणार वाय तो पिलर बी असणार या पद्धतीने देन इट इज कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग म्हणजे सेम टू सेम ते आपल्याला पॉइंट मॅच करायचे असतात तर मॅट्रायसेस मध्ये सेम लोकेशनचे जे एलिमेंट आहेत करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे सेम लोकेशनचे एलिमेंट सेम लोकेशनचे ठीक आता बघा मी जर करस्पॉन्डिंग वर्ड काढला आणि हा एक मॅट्रिक्स लिहितो मी आणि इकडे एक मॅट्रिक्स लिहितो ऑर्डर इज सेम करेक्ट करस्पॉन्डिंग वर्ड काढून टाकतो पुढे काय म्हटलं एलिमेंट आर इक्वल काय हे एलिमेंट इक्वल टू टू टाइम्स वन टू टाइम्स बट स्टील दीज आर नॉट इक्वल का करस्पॉन्डिंग इक्वल नाहीये करस्पॉन्डिंग कोणाला म्हणतात हा करस्पॉन्डिंग आला झाला हा याला करस्पॉन्डिंग झाला हा इकडे करस्पॉन्डिंग झाला इकडे लोकेशन क्लिअर आहे
रिप्रेझेंट. सो करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. तर ही कंडिशन आहे इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस मध्ये. पढावं असेल तुम्हाला असं अजून करतो मी. आपण ऑनलाईन घेतलेलं अगोदर म्हणून थोडस डिटेल मध्ये सांगतो आणि ऑनलाईन पण नाही याचे ते व्हिडिओ शेअर केलेले होते मी. आठवतोय का? त्याचे मी व्हिडिओ शेअर केलेले होते. ऑनलाईन लाईव्ह टीचिंग नव्हतं, आता लाईव्ह टीचिंग आहे. फॉर एक्झाम्पल हा एक मॅट्रिक्स घेतो मी आणि दिस इज इक्वल टू सो दिस इम्प्लॉईज वॉट ए बी सी एक्स वाय झेड ते अगदी सांगा. ही व्हॅल्यू त्याची बीपी असू शकते का? नाही, ती कोणाची असणार? ए. क्लिअर? इक्वलिटी ऑफ मॅट्रिक्स लिहून घ्या पडतो. म्हणजे बाकी बदल द्या तुम्ही ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स इज नथिंग बट इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स. इंटरचेंज, इंटरचेंज म्हणजे एकमेकांसोबत चेंज करणे, दॅट इज कॉल्ड एज इंटरचेंज. ठीक आहे, म्हणजे रो ला कॉलम मध्ये, कॉलम ला रो मध्ये लिहिणे, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपोज. फॉर एक्झाम्पल ए इज देन ए ट्रान्सपोज, त्याला असं दे डिनोट करतात ए डॅश किंवा ए कॅपिटल बी. दिस इज ए ट्रान्सपोज. म्हणजे ए ट्रान्सपोज इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम. सो फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम. बघा फर्स्ट रो मध्ये कोण आहे? टू मायनस वन, तो झाला फर्स्ट कॉलम. सेकंड रो विल बिकम सेकंड कॉलम. थर्ड रो विल बिकम थर्ड कॉलम. डाऊट असतो सर तुम्ही काय केलं, तर तुम्ही फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम, सेकंड रो ला सेकंड कॉलम असं केलं. मला तसं एवढं असतं. मी काय करतो, मी फर्स्ट कॉलम ला फर्स्ट रो करतो, फर्स्ट कॉलम ला फर्स्ट रो करतो. चालत असेल टू फाईव्ह सेव्हन हा फर्स्ट रो होता, तो झाला फर्स्ट कॉलम. मायनस वन झिरो टू सेकंड रो सेकंड कॉलम होता, तो झाला सेकंड रो. क्लिअर? कसंही करा, रो टू कॉलम करा किंवा कॉलम टू रो करा. So this is transpose of a matrix. Next. Okay, ये property लिख दिया. Six. If A is a symmetric matrix, then symmetric A is a square matrix. If A is a square matrix, then आता A has a square. Square म्हणजे 2 by 2 किंवा 3 by 2, 4 by 4 सुद्धा असतो इंजिनिअरिंगला. आपण आता क्वेश्चनला आहे तर आपल्याला फक्त 2 by 2 किंवा 3 by 3 आहे मित्रांनो. सो इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन फर्स्ट केस ए प्लस ए ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक. अँड सेकंड ए मायनस ए ट्रान्सपोज इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता पुढचा प्रश्न उभा राहतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय? आठवतो थोडं थोडं रिमाइंड करा. आता मी या ठिकाणी मॅट्रिक्स काढतो विच इज सिमेट्रिक.
सर दिस इज अ सिमेट्रिक मैट्रिक्स. सिमेट्रिक मैट्रिक्स की काय कंडिशन, तर तुम्ही जर प्रिंसिपल डायगोनल ड्रॉ केला, ठीक आहे, दिस इज प्रिंसिपल डायगोनल, मेन डायगोनल जर आपण ड्रॉ केला तर याच्या दोघं साईडला तुम्हाला सिमेट्री दिसते. यू कॅन ऑब्झर्व सिमेट्री. सो दीज टू आर इक्वल, दीज टू आर इक्वल, दीज टू आर इक्वल, दिस इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्लियर? नाउ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा असतो? मग तिथे काय करतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये प्रिन्सिपल डायगोनल, सो ऑल द एलिमेंट्स ऑन द प्रिन्सिपल डायगोनल आर झिरो कंपल्सरी. दिस इज नॉट अ केस ओव्हर हियर, या ठिकाणी झिरो असेल किंवा नसेल, ठीक आहे, झिरो असेल किंवा नसेल. स्क्यू सिमेट्रिक मध्ये ऑल द एलिमेंट्स आर झिरो, फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, सिमेट्री इज स्क्यू. It means if you are in 1 over here, then you will get minus 1 over here. 2 is center, minus 2. Minus 5 is center, 5. This is skew symmetry. Okay? So if A is any square matrix, you can represent that matrix as a symmetry or skew symmetry. A minus A transpose as skew symmetry control at the circle. And A plus A transpose symmetry control at the circle. What is the formula for this? Capital matrix A is equal to half in bracket A plus A transpose plus half in bracket A minus A transpose. So you can express any square matrix A as the sum of, this is sum, as the sum of symmetric and skew symmetric matrix. क्लिअर आहे पर्यंत? ओके. आता मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये तुम्हाला अजून काही आठवतंय किंवा डाऊट येईल पर्यंत तर विचारून घ्या. इलेव्हन्थ मॅट्रिक्स मध्ये लागणार पॉइंट नंबर 7, मायनस अँड को फॅक्टर. Now here I will take just one matrix A and you have the general element here to be general, which is number of general element, location wise to move on to it. So matrix A divide with the geometric only A11, A12, A13. A11, A12, A13 is 9. That would clear. Okay? 11, 12, 13. Put it. 21, 2-2, 2-3, 3-1, 3-2, 3-3. Height matrix are. In this matrix, we will find out determinant of A. What the determinant of A class now? The determinant of A11, 1-2, 1-3, A21, 2-2, 2-3, A31, 3-2, 3-3. So this determinant is always possible for a square matrix. आपण आतापर्यंत जे काय आहे या मॅट्रिक्सला डिटर्मिनंट आहे का? या मॅट्रिक्सला डिटर्मिनंट नसणार. म्हणजे म्हणत सगळे काय आहे, दोन ब्रॅकेट असतात ना ते खोडायचे, दोन उभ्याच्या टाकायच्या, इतकं सोपं असतं. तर मग 11-12 ला नसतं ना ते 7-6-7 ला आलं असतं, ठीक आहे. ते नाही, डिटर्मिनंट इज ऑलवेज पॉसिबल फॉर अ स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कसा असला पाहिजे? स्क्वेअर, तर डिटर्मिनंट असणार. ठीक, सो या ठिकाणी लिहितो ओनली फॉर स्क्वेअर मॅट्रायसेस. ठीक, मग आता टेक्सबुकची मेथड आहे ते -1:1, -1:1, -1:1, +2 ते काही करत नाही. आपण त्याला शॉर्टकट पाहिलेला आहे की हा जो 3x3 मॅट्रिक्स आहे याला मी एका डिटर्मिनंट ऑफ साइन देतो, प्लस मायनस प्लस मायनस प्लस
given sign. This is called as determinant of size of locations. ठीक है, हा नंबर इतना जो है ना A11 हा नंबर पॉजिटिव असू शकतो, नेगेटिव असू शकतो, जीरो असू शकतो, पाइप मध्ये असू शकतो, फ्रैक्शन असू शकतो, कॉम्प्लेक्स असू शकतो. जेडब्ल्यू लागलं काय होतं मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये डिटरमिनंट, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नसतो. तीन चॅप्टर एकच झाला कार्यक्रम आपला बाकी. आपण डिटरमिनंट आठवतो तेवढा मॅट्रिक्स राहिला होता. मॅट्रिक्स आठवलं की कॉम्प्लेक्स नंबर, ती कॉम्बिनेशन क्वेश्चन त्या पद्धती असतात. बघा मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये डिटरमिनंट आणि त्याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत ते कॉम्प्लेक्स नंबर. वाढला तो क्वेश्चन. सो ही नंबर कशी असू शकतात, पण या लोकेशनचे हे जे काय पर्टिक्युलर लोकेशन आहे या लोकेशनचे साईन असतात, प्लस मायनस प्लस मायनस, त्या लोकेशनचं साईन आहे ते लक्षात. ठीक आहे, ओके. नाउ इन दिस डिटर्मिनंट ऑफ ए एव्हरी एलिमेंट हॅज अ मायनर अँड को फॅक्टर. एव्हरी एलिमेंट हॅज अ मायनर अँड को फॅक्टर. आता किती एलिमेंट आहे टोटल? नाईन. देर आर नाईन एलिमेंट, सो ऑब्विसली देर आर नाईन मायनर अँड नाईन को फॅक्टर. ठीक आहे, नाईन मायनर आणि नाईन को फॅक्टर. आता मायनर आपण बरोबर बघू, मायनर. आता हा जो फर्स्ट लोकेशन आहे ए वन वन याचा मायनर असतो एम वन वन. मायनर कोणाचा आहे? लोकेशनचा, त्या पर्टिक्युलर लोकेशनचा, त्याचा पर्टिक्युलर एलिमेंटचा, ज्या लोकेशनच्या एलिमेंटचा मायनर. आता एम वन वन मध्ये काय असणार आहे, तर ए वन वन ची रो सोडून द्यायची, ए वन वन चा कॉलम सोडून द्यायचा, राहिलेले चार टू बाय टू च्या डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. काय केलं मी, ए वन वन ची रो सोडून दिली, ए वन वन चा कॉलम सोडून दिला, राहिलेले चार टू बाय टू च्या डिटर्मिनंट मध्ये लिहिले. दिस इज मायनर ऑफ वन वन. नेक्स्ट मायनर वन टू. आता वन टू ची रो सोडून द्यायची, वन टू चा कॉलम सोडून द्यायचा, राहिले कोण? टू वन टू थ्री, टू वन टू थ्री आणि थ्री वन थ्री थ्री. क्लिअर? थर्ड साठी एम वन थ्री. सो अगेन यार आम्ही जो ए वन थ्री लोकेशन आहे, एलिमेंट आहे, त्याची रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या, राहिलेले चार टू बाय टू मध्ये लिहा, टू वन टू टू थ्री वन थ्री टू. आणि अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे फाइंड आउट करू शकता जे तुम्ही आताच करणार आहात. ठीक आहे, आता म्हणजे लगेच नाही सांगतो तुम्हाला किती असणार अजून बाकी, किती राहिले? सहा बाकी राहिले, तर तुम्ही फाइंड आउट करायचे. क्लिअर? को फॅक्टर्स बघूया. को फॅक्टर्स ना, को फॅक्टर्स जसं आपण मायनर डिनोट केला यमने, तसा को फॅक्टर डिनोट केला जातो आयदर बाय कॅपिटल सी ऑर बाय कॅपिटल ए वन वन. को फॅक्टर साठी कॅपिटल सी किंवा कॅपिटल ए युज केला जातो. And what is the cofactor? Cofactor is nothing but you have to take sign of that particular location from the determinant of signs. काय आहे ठिकाणी? प्लस आणि हा मायनर एम वन वन. म्हणजे ऍक्च्युअली काय झालं, प्लस आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, डिटर्मिनंट एम वन वन जो आहे तो तुम्ही लिहून घेणार जो काय असेल. क्लिअर? पुढे को फॅक्टर ऑफ सेकंड लोकेशन, सो इट इज मायनस. इथून सांगितलं कोणतं आहे? मायनस एम वन टू. तसा येणार मायनस आणि त्याच्याकडे जो काय डिटर्मिनंट आहे टू बाय टू तो येणार. सिमिलरली को फॅक्टर ऑफ लोकेशन थर्ड वन थ्री, दॅट इज ए वन थ्री, इज अगेन प्लस मायनर ऑफ लोकेशन वन थ्री, सो इट इज प्लस टू बाजू डिटर्मिनंट जो काय असतो. अँड इन दिस वे यू कॅन फाइंड आउट ऑल द नाईन को फॅक्टर्स. क्लिअर आहे? तुम्हाला आता ते फाइंड आउट करायचे आहे. पुढे अजून काय डाऊट?
आता एक अजून सांगून देतो, जर डाउट मिळाला आपण मायनर तो फॅक्टरकडे गेलो तर थोडंसं डिटर्मिनंट पण बघून घेऊया, कारण मला मॅट्रिक्स हे क्वेश्चन सॉल्व करताना डिटर्मिनंट फाइंड आउट करावा लागणार आहे. ठीक, तर एक आठवा पॉईंट घेऊया आपण, उलटा वापर प्रकार केला असतो अगोदर मॅट्रिक्स नंतर आता डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये पहिला प्रकार तो म्हणजे 2x2 मॅट्रिक्स, 2x2 मॅट्रिक्स. 2x2 मॅट्रिक्स मध्ये या पद्धतीने असणार ए बी सी डी आणि व्हॅल्यू ऑफ दिस मॅट्रिक्स इज व्हॉट ए इंटू डी दॅट इज ए डी मायनस उशा वावर म्हणजे बी सी, ए इंटू डी ए डी मायनस बी सी. ठीक, सो दिस इज 2x2 मॅट्रिक्स व्हॅल्यू. लेट अस फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ 3x3 मॅट्रिक्स. सेकंड इज 3x3 मॅट्रिक्स. 3x3 मॅट्रिक्स मध्ये आपण 2x2 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट केलेला, 3x3 मॅट्रिक्सचा परत आपण डिटर्मिनंट करणार आणि मग त्याची व्हॅल्यू काढायची आहे. एक मॅट्रिक्स मॅट्रिक काढून घेतो, हा घेऊया म्हणजे ते कन्सेप्ट क्लिअर होईल नंबर घेण्यापेक्षा. Now to find out value of this matrix, that is determinant, value of determinant, matrix la value nasthe lakshat ghya, matrix la kahi value nasthe, value kunala asthe, determinant la, but determinant kunata asto, matrix la, kunta matrix la, square matrix la, kutla hi matrix la, nahi, square matrix asthe, tar tala determinant asto, and tachi value to find out kuru shakta, 2x2 madhe apan kiri li super, 3x3 madhe baguya, 3x3 मध्ये काय करायचं असतो, मी याला सहा प्रकारे व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज एक्सपेन्शन ऑफ दिस डिटर्मिनंट बाय टोटल सिक्स वे. कोणते सिक्स वे आहे? फर्स्ट रो वाईज, सेकंड रो वाईज, थर्ड रो वाईज. तीन प्रकार झाले, फर्स्ट कॉलम वाईज, सेकंड कॉलम वाईज, थर्ड कॉलम वाईज. हे दुसरे तीन प्रकार झाले. सो इन टोटल सिक्स वे वी कॅन एक्सपांड दिस डिटर्मिनंट. आता एक्सपांड कशा प्रकारे करायचं आहे, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. ओके, तर फर्स्ट रो वाईज जर मी एक्सपेन्शन करत असेल तर मी असं राहणं सुरू करणार, सो दिस इंडिकेट्स आय एम एक्सपांडिंग फर्स्ट रो वाईज. फर्स्ट रो वाईज लिहित असताना हा प्रत्येक जो एलिमेंट आहे तो लिहायचा आहे मला युजिंग दिस साइन्स, युजिंग दिस साइन्स. बघा प्लस ए वन वन म्हणजे फक्त ए वन वन डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट कोणाचा, तर ए वन वन लिहिल्यानंतर त्याच्या पुढे येणार एम वन वन. एम वन वन म्हणजे कसा फाइंड आउट केला, आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या, ते येणार ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री टू, ए थ्री थ्री. पहिला एलिमेंट वन वन, त्याचा साईड प्लस होतो म्हणून प्लस घेतलेला आहे, प्लस घ्यायची गरज नाही. डिटर्मिनंट म्हणजे वन. देन पुढे सेकंड एलिमेंट मी घेणार, त्याचं साईन कसं काय कसं मायनस, म्हणजे येणार मायनस ए वन टू, डिटर्मिनंट ऑफ वॉट अगेन एम वन टू. ठीक आहे, एम वन टू येणार म्हणजे या ए वन टू लोकेशनची रो सोडून द्यायची, कॉलम सोडून द्यायचा, टू वन टू थ्री आणि थ्री वन थ्री थ्री. पुढे एक्सपांडिंग फर्स्ट रो वाईज, थर्ड एलिमेंट हा कसा आहे पॉझिटिव्ह, मग तो इथे येणार पॉझिटिव्ह ए वन थ्री आणि त्याच्या समोर एम वन थ्री. एम वन थ्री म्हणजे या ए वन थ्री लोकेशनची रो सोडून द्यायची, कॉलम सोडून द्यायचा, टू वन टू टू, थ्री वन थ्री टू. And then you expand this 2x2 determinant. So, what do you want to expand? And your answer is no. Now, Rahila Vishay, this is the I plus J raise 2. What is the I plus J raise 2? Kya ba? Say, 1 raise 2, I plus J. 1 raise 2, I plus J. Haan kaya prakara hai? Haan kaya prakara hai? So, the prakara sa jim kaya da sa, tepa gaya 1, 1 hai. 1, 1. So, plus, plus. तो प्लस हा वन टू, हा प्लस मायनस
तो उन्नत माइनस ज्या पद्धतीने आयचे जे पॉवर्स आहेत म्हणजे आय थ्रू आणि जे थ्रू त्याची पॉवर वन रेस टू म्हणजे मायनस वन रेस टू जर इव्हन नंबर असेल ठीक आहे साईन इज मायनस वन रेस टू इव्हन नंबर प्लस साईन मायनस वन रेस टू ऑड नंबर मायनस साईन हे साईन कसे आलेले ते लक्षात घ्या सगळ्यात अगोदर वन वन लोक जे तुम्ही साईन पाहिले इकडे टेक्स्टबुक ची लँग्वेज आहे त्या पद्धतीने सांगतो मी एकदा साईन मला बघायचे आहे तर ए वन वन तर ते वन वन लोकेशन साठी साईन काय होणार ऋण असतो मायनस वन प्लस टू वन प्लस वन वन टू लोकेशन साठी मायनस वन प्लस टू वन प्लस टू वन थ्री लोकेशन साठी मायनस वन प्लस टू वन प्लस थ्री आयता वन प्लस वन वन टू म्हणून वन प्लस टू वन थ्री म्हणून वन प्लस टू आता याचे आन्सर काय झालं बघा मायनस वन प्लस टू टू म्हणजे प्लस वन मायनस वन प्लस टू थ्री म्हणजे मायनस वन मायनस वन प्लस टू फोर म्हणजे प्लस वन हा झाला प्लस हा झाला मायनस हा झाला प्लस पुढे येणार मायनस पुढे येणार प्लस तेच प्लस मायनस प्लस उगीच इतकं सगळं वेळ घालवण्यापेक्षा हे लिहून आपण पटापट साईन देऊ शकतो क्लिअर आहेत पर्यंत ओके okay.